पॅरिस इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एका नवीन वादाला तोंड फुटले. महिलांच्या वेल्टरवेट कॅटेगरीमधील एका स्पर्धेमुळे नवीन वाद समोर आलाय. इटलीच्या एंजेलो कारनी आणि अल्जेरियाची बॉक्सर इमान खिलीप यांच्यात हा सामना रंगला होता, पण हा सामना फक्त 46 सेकंदातच संपला. पुरुष आणि महिलेमध्ये ही लढत झाल्याची क्रीडाप्रेमींची सोशल मीडियावर चर्चा रंगली. नेमका हा वाद काय आहे आणि खरंच पुरुष आणि महिलेंची ही लढत झाली का, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एका नव्या वादाला सुरुवात झाली. या स्पर्धेत एका पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप होतोय. उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीचे बॉक्सर अंजेला कारिनी आणि अल्जेरियाचे बॉक्सर इमान खिलीपी यांच्यात हा सामना खेळवला गेला, पण हा सामना फक्त 46 सेकंदातच संपला. काही पंच सहन केल्यानंतर इटलीच्या बॉक्सरने हा सामना सोडून दिला. त्यानंतर अल्जेरियाचे बॉक्सर इमान खिलीप हिला विजयी घोषित करण्यात आलं. हा सामना संपला असला तरी काही इथं प्रश्न उपस्थित झालेत, कारण 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी याच इमान खिलीपची लिंग चाचणी फेल ठरण्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं. असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले. इमान खिलीपच्या वैद्यकीय चाचणीत टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर तिच्या DNA चाचणीत X आणि Y हे पुरुषाचे क्रोमोझोम्स आढळले होते. XY क्रोमोझोम्स म्हणजेच मुलगा असल्याचं सिद्ध होतं आणि मुलीमध्ये हे क्रोमोझोम्स XX या स्वरूपात असतात. या एकंदरीत घडामोडीवरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने खिलीपवर त्यावेळेस बंदी घातली होती. अल्जेरियाच्या बॉक्सरने या निर्णयाविरोधात अपील केली, मात्र त्यानंतर तिने आपली अपील मागे घेतली. अपील मागे घेतल्याने पुढे प्रश्न उरत नाही, म्हणजेच चाचणीत इमान खिलीप मुलगी नसल्याचं सिद्ध झालं. इतक्या मोठ्या आरोपानंतरही खिलीपला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत संधी कशी मिळाली असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी नागरिक विचारित आहेत. त्याचं कारण असं की ऑलिम्पिक खेळातील बॉक्सिंग सामन्यासाठी IBA होत नाही. दुसरं, याची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडे. या कमिटीने 1999 या सर्व चाचण्या बंद केल्या, त्यामुळे ऑलिम्पिक खेळासाठी आता महिलांना फक्त महिला असल्याचं प्रमाणपत्रच द्यावं लागतं आणि त्याचाच फायदा या बॉक्सर खिलीपने घेतल्याचं इथं दिसून येते. इटलीचे बॉक्सर अंजेला कारनी हा सामना मध्ये सोडून दिल्यामुळे हा वाद आता आणखी पुढे चिघळणार आहे. सामन्यानंतर इटलीचे बॉक्सर खूप रडली. तिने असं सांगितलं की मी माझ्या आयुष्यात कधीच इतका जोरदार पंच सहन केला नाही आणि आता IOC यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. तर मंडळी, या सगळ्या एकंदरीत घडामोडीवरून तुम्हाला नेमकं काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.